संगमनेर तालुक्यात चोरट्याने धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची तीन तर आंबेधुमाला येथील एक अशी चार दुकाने फोडली आहे या चोरी चोरीमध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अद्याप कोणीही गारगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्या दिली नाही सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही, ही। घटना घडली बोटा येथील पुणे नाशिक महामार्गाच्या बाजूला असणारी तीन दुकानं कटवणीच्या सहाय्यानं कुलूप तोडून शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला चोरीच्या या घटनांमध्ये चोरट्यांनी सुपर ताज बेकरीमध्ये शटर उचकून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना बेकरीच्या आतमध्ये झोपले कामगारांना आवाज कृषी कृषी किरण सेवा केंद्रामध्ये चोरी करत असताना तीन जण सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत मात्र तिथे त्यांना काहीही भेटलं नाही नवनाथ क्लॉथ दुकान फोडून त्यांनी तीन ड्रेस लांबवलेत तर आंबेदुमाला येथील ओमसाई कृषी केंद्र फोडण्याचा प्रयत्न केलाय मात्र तेथेही त्यांना चिल्लरीवर समाधान मानत चोरट्यांनी पोबारा केला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारात चोरीचा हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला बोटा परिसरामध्ये काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्हा बँकेत चोरीचा प्रयत्न अकलापूर येथे मंदिराचा कळस चोरी जुलै महिन्यात पंचावन्न हजार रुपये लंपास करत चार दुकानं फोडली होती अशा अनेक गुन्ह्यांचा उलगाडा अद्याप घारगाव पोलीस करू शकलेले नाही मात्र रात्री झालेल्या कृषी किरण कृषी सेवा दुकानातील चोरीत चोरटे मध्ये कैद झाले असून पोलीस याला किती गांभीर्यानं घेत मागील चोरीचा शोध घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसएन मीडिया संगमनेर